नमस्कार मित्रांनो च्यवनप्राश हे तुम्ही बऱ्याच जणांनी खाल्लेले असेलच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि जनरल टॉनिक म्हणून च्यवनप्राश खाण्याचा प्रगात हा सगळीकडे प्रचलित आहेच पण मित्रांनो च्यवनप्राश हा फक्त रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीच उपयोगी पडत नाही तर त्याचे आणखीसुद्धा वेगवेगळ्या आजारांमध्ये चांगल्यापैकी उपयोग होताना दिसतात च्यवनप्राशचा उपयोग फक्त टॉनिक पुरता सीमित नाही आहे विविध आजारांमध्ये शरीराच्या वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आपण च्यवनप्राशचा उपयोग करून ते जे काही त्रास आहेत ते चांगल्यापैकी कमी करून घेऊ शकतो तर मित्रांनो असे कोणकोणते कौन आजार आहेत ज्यामध्ये च्यवनप्राश हा आजार बरा करण्यासाठी उपयोगी पडू शकतो आणि कोणत्या आजारांमध्ये च्यवनप्राश हा तो विशिष्ट आजार वाढू नये म्हणून मदत करतो ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रामेश्वर आवराणे शास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आयुर्वेदशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आम्ही आयुर्वेद आणि आरोग्य याबद्दल शास्त्रपूर्ण माहिती ही वरचेवर सांगत असतो ही माहिती रेग्युलर मिळवण्यासाठी आमचे आयुर्वेदशास्त्र हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हा जो चवनप्रशबद्दल व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला तर आमचा हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका च्यवनप्रश या औषधाचे औषधी उपयोग जाणून घेण्याआधी मध्ये कोणकोणती औषधं आहेत ते आपण पाहूया मध्ये असलेला मुख्य घटक तो म्हणजे आवळा आता सध्या असे मानले जाते की आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर आहे आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत विटॅमिन्स आहेत अशा प्रकारची ज्या द्रव्य आवळ्यामध्ये आहेत ती इम्युनिटी वाढवणारी आहेत आवळा हा चांगला टॉनिक आहे पण मित्रांनो आवळ्याचे हेच महत्त्व आयुर्वेदाला तीन हजार वर्षापासूनच माहीत आहे चरकसंहिता या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये आवळ्यापासून बनवल्या जाणाऱ्या या च्यवनप्राशाची रेसिपीचा उल्लेख आहे चरकसंहितेमध्ये च्यवनप्राश कशा पद्धतीने बनवावा त्यासाठी कोणकोणती ही वापरावी तो कसा खावा आणि त्याचे आरोग्यासाठी फायदे हे कोणकोणते आहेत हे सर्व सविस्तर वर्णन केलेलं आहे म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या च्यवनप्राश हे औषध तीन हजार वर्षापासून लोक ही घेत होती आणि आता आपणसुद्धा घेत आहोत याचाच अर्थ काळाच्या ओघात हे औषध आहे ते नष्ट झालेलं नाही आहे आणि त्याच ताकदीने हे चवणप्राश औषध मनुष्य प्राण्याला फायदा देत आहे चवणप्राश हे बऱ्याच औषधांपासून बनवलेलं आहे मगाशी मी म्हणालो की आवळा हा त्याचा मेन कंटेंट इन्ग्रिडियंट तर आहेच त्याचबरोबर दशमूळ शतावरी त्यानंतर ज्येष्ठगंधा ज्येष्ठमध विदारीकंद अश्वगंधा पिंपळी मिरी जिवंती अष्टवर्ग अशा अनेक औषधी वनस्पती यामध्ये आहेत तसेच च्यवनप्राश बनवताना साखर तूप आणि मधाचासुद्धा वापर हा केला जातो आणि बऱ्याच वेगवेगळ्या व्याधींवर यांचा उपयोग हा होत असतो आता आपण एक एक करून च्यवनप्राश कोणकोणत्या शारीरिक अवस्थेमध्ये किंवा आजारांमध्ये उपयोगी पडू शकतं ते पाहूया अनेक जणांना ॲलर्जीचा त्रास असतो वारंवार सर्दी खोकला होणे कफ होणे दम लागणे साधारणपणे थंडी पडली किंवा पाऊस पडला की अशा प्रकारचा त्रास हा बळावतो अशा कंडिशनमध्ये च्यवनप्राश हे चांगले उपयोगी पडते अशा ॲलर्जी असलेल्या व्यक्तींनी जरूर चवणप्रासाचं सेवन करावं अनेक लहान मुलांनासुद्धा वारंवार इन्फेक्शन होण्याची सवय असते काही लहान मुलांना बालदमा असतो काही लहान मुलांचा टॉन्सिलचा प्रॉब्लेम हा वारंवार होत असतो अशा प्रकारच्या समस्या जर लहान बाळांना किंवा लहान मुलांना जर होत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना च्यवनप्राश हा नक्की खायला द्या च्यवनप्राश हे शरीराची पुष्टी करणारं औषध आहे त्यामुळे लहान मुलांची किंवा प्रौढ व्यक्तींचं जर वजन कमी असेल तर चवनप्राशचा उपयोग सतत काही महिने जर केला गेला तर वजन वाढण्यास चांगलीच मदत होते च्यवनप्राश हे औषध वयस्थापन करणारं आहे वयस्थापन म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण लवकर म्हातारा नाही व्हायला पाहिजे तर तुमच्यासाठी चवनप्राश हे चांगलं औषध आहे चौर्नप्राश खाल्ल्याने त्वचेचा वर्ण किंवा रंग चांगला सुधारतो शरीराची शक्ती वाढते शरीराचा जोम वाढतो त्यामुळे जर तुम्हाला चिरतरुण राहायचं असेल तर तुम्हाला वेळेवर जेवण घ्यायला हवं सुयोग्य व्यायाम हा नियमितपणे करायला हवा टेन्शन फ्री लाईफ जगायला हवं आणि सोबत चोनप्राश हे सेवन करायला हवं जर हे सगळं कॉम्बिनेशन जर तुम्ही जमवलात तर नक्कीच लवकर म्हातारे तुम्ही होणार नाहीत अनेक जणांना टी बी झालेली असते वेगवेगळी टी वीची औषधं चालू असतात तर अशा व्यक्तींसाठी सुद्धा च्यवनप्राश हे एक चांगलं उपयोगी औषध आहे त्यांचे जी काही टी व्हीची औषधं आहेत त्या औषधांसोबत जर च्यवनप्राश घेतलं गेलं तर त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि टी व्हीच्या औषधांना त्यांचं शरीर चांगला प्रतिसाद देतं हृदयाची जर कमजोरी असेल किंवा हार्टमध्ये जर काही ब्लॉकेजेस असतील किंवा हृदयाचे काम व्यवस्थित होत नसेल हृदयाचं इजेक्शन फ्रॅक्शन हे जर कमी असेल तर हृदयाच्या औषधांसोबत जी काही औषधं तुमची चालू असतील ॲस्प्रिन क्लोपिडोग्रेल वगैरे तर अशा औषधांसोबतसुद्धा तुम्ही चॉनप्राश हे चालू ठेवू शकता या औषधाने हृदयाला शक्ती मिळते हृदयाला बल मिळतं आणि एक प्रकारे हृदयाचं टॉनिक हे चॉनप्राश आहे लघवीमध्ये जर इन्फेक्शन होत असेल वारंवार किंवा किडनीमध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा किडनीचं काम हे व्यवस्थित होत नसेल किंवा कमी होत असेल तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा प्रिव्हेन्शनसाठी म्हणजे हा किडनीचा त्रास पुढे अधिक वाढू नये त्यासाठी वैद्यांच्या सल्ल्याने जरूर च्यवनप्राश सेवन करावा यामुळे निश्चितच पुढे किडनीच्या आजाराने आजाराच्या संबंधाने जे काही कॉम्प्लिकेशन्स पुढे होऊ शकतात ते टाळता येऊ शकतात यामुळे लाखो रुपयांचा हॉस्पिटलचा खर्चसुद्धा आणि त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक त्राससुद्धा च्यवनप्राशाचं नियमित सेवन केल्यामुळे वाचवता येऊ शकतो तसंच इन्फर्टिलिटीच्या ज्या काही केसेस आहेत त्यामध्ये सुद्धा चवनप्राश हे चालू ठेवता येतं पुरुषांचे शुक्राणूसंबंधी जर काही दोष असतील तर अशावेळी चर्नप्राशचा वापर हा करता येतो जर शुक्राणूंची संख्या जर कमी असेल तर च्यवनप्राशच्या नियमित सेवनामुळे काही दिवसात शुक्राणूंची संख्या ही वाढू शकते पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आवश्यक आहे च्यवनप्राश हे पोट साफ करणारं औषध आहे चवनप्राश हे उष्ण औषध नाही आहे अनेकांना असं वाटतं की चवनप्राश हे उष्ण औषध आहे पण मित्रांनो चवनप्राश हे उष्ण औषध नाही आहे आणि हे थंड औषधही नाही आहे त्यामुळे सगळ्या व्यक्ती च्यवनप्राशचं सेवन हे करू शकतात त्यामुळे तुम्हाला गरमही पडणार नाही आहे आणि च्यवनप्राश हे तुम्हाला थंडही पडणार नाही आहे वृद्ध व्यक्तींसाठी च्यवनप्राश हे अतिशय चांगलं औषध आहे वृद्धावस्थेमध्ये काय होतं की शरीराची झीज होत असते आणि त्यामुळे शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि शरीराला चांगल्यापैकी पोषण मिळवून देण्यासाठी वृद्ध व्यक्ती म्हणजे साठ वर्षापेक्षा ज्या काही अधिक अवय असलेल्या व्यक्ती आहेत त्यांनी च्यवनप्राशचं सेवन नियमितपणे अधूनमधून जरूर करावं मित्रांनो चवणप्राश हे औषध गळ्याला आणि छातीला शक्ती देणारं आहे त्यामुळे ज्या व्यक्तींचं बोलण्याचं काम अधि अस अधिक असतं जसे की टीचर्स आहेत किंवा राजकारणामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आहेत या सर्व व्यक्तींच्या गळ्यावर आणि छातीवर सतत ताण येत असतो तर यामुळे गळा आणि छाती या, या संबंधित आजार त्यांना भविष्यामध्ये पुढे होऊ नये यासाठी त्यांनी अधूनमधून चवणप्राशचं सेवन हे जरूर चालू ठेवावं ज्या व्यक्तींच्या शरीरात युरिक ॲसिड वाढलेलं आहे अशा व्यक्तींना जेव्हा त्यांचं दुखणं हे कमी झालेलं असतं म्हणजे जेव्हा युरिक ॲसिड वाढतं सांधे दुखायला लागतात त्यावेळी मग तुम्ही औषध घेता आणि औषध घेतल्यानंतर दुखणं हे कमी होतं आणि साधारणपणे सांधेदुखी कमी झाल्यानंतर सांध्यांना शक्ती देण्यासाठी आणि युरिक ॲसिड पुन्हा वाढू नये यासाठी युरिक ॲसिडच्या व्यक्तींनी जरूर चवणपारचं सेवन करावं ज्या व्यक्तींना भरपूर मेंदूचं काम करावं लागतं म्हणजे मेंदूच्या संबंधित काम करावं लागतं जास्त विचार करावा लागतो जास्त स्ट्रेस घ्यावा लागतो किंवा अधिक गोष्टी ह्या लक्षात ठेवाव्या लागतात त्यावेळी अशा व्यक्तींनी स्म आपली स्मृती चांगली करण्यासाठी आपल्याला आपल्या मेंदूला चांगलं पोषण देण्यासाठी चवणप्राश हे नक्की सेवन करावं मित्रांनो अशा प्रकारे चवणप्राशचे भरपूर फायदे आहेत आता तुम्ही म्हणाल की हे चवणप्राश एकच औषध आणि इतके सगळे त्याचे औषधी उपयोग कसे काय पण मित्रांनो चवणप्राशमध्ये टोटल अठ्ठेचाळीस औषधी वनस्पती असतात आणि या वनस्पती ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे जर चांगल्या पद्धतीने वापरल्या गेल्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणेच जर ज्यवणप्राश हा बनवला गेला तर त्याचे फायदे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू शकतील चवणप्राशमध्ये वापरण्यात येणारी औषधं जर स्वत गोळा करून वापरली गेलेली असतील त्याच्यामध्ये वापरले जाणारा जो काही आवळा आहे तो चांगला असेल ऑरगॅनिक असेल झाडावर पिकलेला आवळा हा पाडून तो वापरला गेलेला असेल त्यावर कोणतेही कीटकनाशक किंवा खतं ही, ही मारलेली नसतील त्याचप्रमाणे मध तूप खडीसाखर हे जे काय चॉर्नप्राशमध्ये वापरण्यात येतं ते सुद्धा जर ऑर्गॅनिक असेल तरच हे चौर्णप्राश उत्तम क्वालिटीचं होणार आहे आणि त्यानंतर त्याचा फायदा हा वेगवेगळ्या आजारांवर आणि शरीरावर शरीरावर सुद्धा हा त्याचा फायदा दिसून येणार आहे अनेक आयुर्वेदिक वैद्य हे स्वतः चौर्नप्राश बनवतात अशा प्रकारचे चवणप्रास जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला त्याचा चांगला हा फायदा हा होऊ शकतो त्यामुळे तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना संपर्क करून तुम्ही जरूर चवणप्राश घ्या आणि त्याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आता इथेच थांबतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण च्यवनप्राश किती प्रमाणामध्ये खायला हवं चवणप्राश किती दिवस खायला हवं च्यवनप्राश कोणत्या कंडिशनमध्ये किंवा कोणत्या व्यक्तींनी खायला नको या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत आपल्या सर्वांच्या मंगलमय स्वास्थ्याची मनोकामना करत इथेच विराम घेतो धन्यवाद